पाषाणा, सांग बरं याचं नाव काय? ज्ञानेश्वर. खरोखरच वाचा फुटली. नाना जोशी बाबा यांनीच काढला असेल आवाज. आपला विश्वास नसेल तर आम्ही वाड्याबाहेर जातो. मग आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारा. पाषाण, सांग यांचं नाव काय? ज्ञानेश्वर. पाषाण, नाव सांग त्याचं. ज्ञानेश्वर. चेहऱ्यावरून साळसूत दिसणारी ही पोरं नक्कीच तंत्र मंत्र सगळं जाणतात. यांना मी असं सोडणार नाही. ए पोरानो, आत या रे. आपल्या गृहीत जा. अहो जोशी बाबा तुम्हीच तर. एक विनंती करायची होती. यांच्यावर कृपया दया करा. विठुराया साऱ्यांचाच आहे आणि त्याच्या समक्षच यातीपातीचा असा भेद करणं म्हणजे. यातीपातींचे ज्ञानदान आम्हास करू नका. पहिल्यांदा चूक झाली आहे. पुन्हा जर अशी चूक झाली आपली ही प्राक्तन हे असेच असेल. आमच्याच ग्रामात येऊन आम्हास अनाहूत सल्ले देण्याची चूक जर पुन्हा केलीत तर आमच्या इतके वाईट कोणी नसेल. निघा. आता उमगलं. आळंदीची ही अशी रया जाण्याचं मूळ काय आहे ते? माणूस धर्म गमावलेल्या माणसाच्या हाती सत्ता असेल तर त्या इतका मोठा शाप नाही.
आणि त्या शापाची फळं आपली आळंदी माई भोगते. गुरुदादा, तुम्हाला का थांबवलंस? आपल्या समोर अन्याय होत असताना आपण केवळ पाहत राहणं योग्य नाही. माहिती, पण न्याय जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने नाही मिळाला तर त्याच्या इतका दुसरा अन्याय नाही. आपण लढू, अन्यायाच्या झळा सोसलेल्या प्रत्येकासाठी आपण लढू. आपल्या आळंदी माईवर जे घाव झाले त्यांच्यावर उपचारही करू, पण त्याआधी तिला कवेत घेण्यासाठी वेळ तरी द्यायला हवा ना. मग जाऊया सिद्ध भेटी. नाही, आधी आपण मावशीला तिच्या गृही नेऊन सोडू. नाही, आधी आपण सिद्ध भेटी जाऊ. तिथं तुमच्यासाठी रांधते, मग मी जाईन घरला. नाही मावशी, आजपर्यंत सतत आमचा विचार केलास, ज्या घराला सोडून आमच्या मागे वणवण केलीस त्या घराचं आम्ही देणं लागतो. तुझं घर, तुझी माणसं तुझ्या भेटीसाठी आतुर झाली असतील ग. आधी आपण त्यांचे आभार मानूया. चला. माझं भाग्यच आपल्या पायाने माझ्या दारी आले. देवानं माझी प्रार्थना ऐकली. थांबा. हो, काय करताय हे? माझ्या देवीची पूजा करतोय. देवतांची भी पाळानो. कसा आहात तुम्ही सहदेव काका? तुमचा त्याग खरंच खूप मोठा आहे. तुम्ही केवळ आमच्यासाठी तुमच्या गृहलक्ष्मीपासून इतके दिवस लांब राहिलात. काका, अहो इतके दिवस तुम्ही कोणत्या परिस्थितीला तोंड देत आलात आणि तुमच्यावर काय काय संकट ओढवली याची कल्पनाही करवत नाही. ते समजा आपण नंतर बोलू. तुम्ही समजे आधी आत चाला. आली आली काय दाशी. गाव फिरून शेवटी घरला आली. आत्याबाई, माय तीर्थयात्रेला गेल्यापासनं माझं आत्या आली. तिनं माझ्यासाठी लय केलंय. करावं लागलं. ह्या तरी काय करणार ही अवलक्षणी बाई, गेली स्वतःचा संसार वाऱ्यावर सोडून. आणि काय गे, नवऱ्याला सोडून जाताना लाज कशी नाही वाटली तुला? आणि ते मी कोणासाठी? या संन्याशांच्या पोरट्यांसाठी. माई, तुमचा रोष आम्हाला मान्य आहे, परंतु त्याची धग आम्हाला सोसू द्या. आमच्या कावेरी मावशीला नको.
जा लय झालं तुझं गोड गोड बोलणं. हे दोघं बोलत्याल पण म्या मासा आजी नाही. सासूबाई माझ्या लेकरांशी असं बोललेलं म्या खपवून घेणार नाही. लेकर तुझी कसली का लेकर? स्वतःच्या घराला कुलदीपक देऊ शकली नाही आणि दुसऱ्याच्या पोरांना आपलं म्हणते. सहदेवा अरे स्त्री म्हणण्याची मी पात्रता नाही या बाईची. ही कसली आई होणार? ती आई झालीय. लेकरांना जन्म देणं वेगळं आणि आई होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कावेरी या पोरांना आताच्या ताईतून जायला सांग. तुला आता सोडतच नसते म्या. नाही तुझ्या बापाची शिक्षा दिली तर नावाची म्हासा नाही. लेकरांना तुम्ही घरला जा. मावशी तुला असं एकटीला सोडून माझी काळजी नका करू. माझ्या वाटणीचे जे भोग असतील ते म्या भोगत, जे हाल सोसायचे ते सोसत. पर तुमचा अपमान झालेला म्या सहन नाही करू शकणार. जा तुम्ही. सिद्धेश्वरा खूप हतबल वाटतंय रे. आमच्या दोन्हीही माता संकटात आहेत. कावेरी मावशी आणि आळंदी माई दोघींनीही लहानपणापासून आमचा सांभाळ केला. एकीने चालायला बोट दिलं आणि दुसरीने चालण्याचा मार्ग दाखवला. दोघींचीही थोरवी तू जाणतोस, परंतु तरीही त्या सुखापासून वंचित का आहेत? त्यांना तुझ्या सहाय्याची निकड आहे. त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांच्या वाटणीचे सारे भोग आम्हाला दे. आम्ही तुला वचन देतो दोघींच्याही जीवनात आम्ही वसंत फुलवू, त्यांचं गेलेलं वैभव परत आणू आणि त्यांचे पांग फेडू. तुम्ही सारी आमच्या विश्वासाची माणसं. बसा. या आळंदीमध्ये आमचा उदय झाला तो केवळ तुम्हा साऱ्यांच्या सहकार्यामुळे. विसोबा शास्त्री अरण्यात निघून गेल्यानंतर त्यांच्या विरोधकांना वाटलं की आता अधर्म आणि अनाचार यांना खिळ घालणार कोणी उरलंच नाही आळंदीत. परंतु आपण सारे आळंदीतील जुने आणि जाणते या सर्वांनी हे होऊ दिलं नाही. ज्यांना ज्यांना त्या ज्ञानेश्वरचा पुळका होता त्या साऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिलीत तुम्ही.
बाळंभट, तुम्ही कृष्ण मंदिराचे पुजारी, या ज्ञानाचा हरिपाठ म्हणणाऱ्या मुद्गल शास्त्रींना तुम्ही कृष्ण मंदिरातून हाकलून लावलात. अंधारे पाटील, त्या ज्ञानेश्वराची कड घेणाऱ्यांकडून पाटीलकी हिसकावून घेतलीत तुम्ही आणि स्वतः पाटील झालात. आपली कृपा आहे जोशी बुवा, बाकी काय. धर्मस्य रक्षणार्थ कृतम, त्या पोरट्यांचं नावही घेण्यास भय उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण केली आपण केवळ धर्माच्या रक्षणासाठीच. परंतु आज साक्षात ती पोरटी आळंदी पुन्हा परतली आहे. येऊ दे, रानात माजलेलं तन उपटून फेकावं ना, तसं फेकून देऊ त्यांना. वा 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 बाळंभट वा, तुम्ही कधी गेला होतात रानात? अहो, तुमची आपली धाव रावळापासून घरापर्यंत आणि घरापासून रावळापर्यंत इतकीचा. दादा, अखेर आपण आपल्या घराजवळ आलो. इतके दिवस जे घर आपल्या स्वप्नी दिसत होत ते आता प्रत्यक्षात दिसेल. खरे, निराशेच्या गर्तेत हा एकमेव आशेचा किरण आहे. दुःखामध्येही सुखाचे कण मिळतात तेही असे. आपलं घर, आपलं घर ही आपल्या लहानपणीची उरली सुरलेली खूण आहे रे. खरे, आपलं बालपण काही प्रमाणात का होईना, पण पुन्हा जगता येईल अशी आशा होती. मात्र तीही आशा मावळली. आपलं घर लयास गेलं, अगदी आपल्या बालपणासारखं. पण सहदेव काकांनी शब्द दिला होता कि ते आपल्या घराची काळजी घेतील. लेकरांनो, मला क्षमा करा, मी तुम्हाला दिलेला शब्द नाही पाळू शकलो. त्या ग्राम जोशींनी काय, ग्राम जोशींनी काय केलं? तुम्ही नव्हता तेव्हा मी रोज घराकडे यायचो, झाडलोट करायचो, डागदुजी करायचो. आणि ते गावात नवे ग्राम जोशी आले आणि त्यांनी आज्ञा केली की ह्या घराकडे कुणी भी फिरकायचं नाही आणि जो कुणी येईल त्याला पायाखाली चिरडणार. लेकरांनो, तेव्हापासून मी घराकडे फिरकलो बी नाही आणि त्याच्यामुळं घराची आशिगत झाली. मला क्षमा करा काका. उत्पात आपल्या हाती नव्हता, परंतु उत्कर्ष आपल्या हाती आहे.
आपल्या पश्चात या घरानेही अनेक वेदना सोसल्या असतील. आता या घराला उभारी द्यायला हवी. घरालाही आणि आपल्या मनालाही. हो दादा, लगेच कामाला लागूया.